मुद्दा लास्ट श्रीपाद भाऊ बशिल्ले आणि जनरली श्रीपाद भाऊ तसे अॅग्रेसिव्ह जानात पण तुमचं विषय आलो आणि ते अॅग्रेसिव झाले आणि ताणी एक बरेच हे गजा सांगली जी बरी व्हायरली केली की जो मनीस आयुष्यात पंचसुद्धा झाला ना ताणे आपल्याक शिकोवची की आपण पंच आशिल्लो आपण सरपंच आशिल्लो आपण आमदार आशिल्लो आपण खासदार झालो आपण केंद्रीय मंत्री झालो ह्या मनशाने आपल्याला आज तो मुखार बसला तू हा विचारता तू श्रीपाद भाऊ किती शिकता आणि किता अधिकार किती शिकवण कोण एक एम पी जाता ना र, एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव जाता त्यांना भरपूरशे जाऊच्या पहिली मिटींग्स घेता आता तो मिटींग्स जे घेता आता बी जे पी आपला मॅनिफेस्टो तयार करता आता जो मॅनिफेस्टो तयार करता बी जे पी सांगता की आम्ही लोकांचे सजेशन घेतले कितले पन्नास हजार सजेशन टार्गेट दवरला ते सजेशन कडल्यान घेतले त्यांच्यानी घातला की तो सरपंचूद आसपाक जाय म्हणून सजेशन जर तुम्ही लोकल लोकां कडल्यान घेवपाक शकता ना शिकलेल्या मनशा कडल्यान घेवपाक शकता तुका सुचनाय परत ना शिकलो ना शिकलेलो मनीसूच करतलो पंच सरपंच करतलो हांव हा ते हांव गोंयकारांतलो एक मदीं एक नॉर्मल गोंयकार जो ताका प्रश्न करता म्हणून तेला आणि तुवें सांगला पळय श्रीपाद एक ऍग्रेसिव उलयलो जेव्हा ढवळीकरांना टार्गेट करू लागले जेव्हा ढवळीकाराक आर्जीचं उजो लागला ढवळी करू एग्रेसिव झालो आज श्रीपाद नायकाक फर्स्ट टाईम आप तेका आपल्या करिअरात टेंशन टेन्शन की आपण घरा बसता काय त्या टेन्शनाक लागून तो अॅग्रेसिव्ह झाला आणि कियाक न्हू जर नसलो आर्जीचं भंय नासो नाय ना हे उचं नसलो प्रश्न शकता तो पंच जाव सरपंच जो लोकल मनीस आणि जर ते करे ना प्रश्न कर बी जे पीन दुसऱ्यांकडल्या मेनिफेस्टोक लागून पॉइंट्स ना सजेशन्स घेऊची हो नये श्रीपाद नाईक हा सांग